ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. चांदवड तालुक्यातील सामाजिक, राजकीय, धार्मिक सह सर्व क्षेत्रात अव्वल असलेले हिवरखेडे गाव. या हिवरखेडे गावाचे उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी उपसरपंच पदी शिवसेनेच्या सुवर्णा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या घडामोडीचा विशेष आढावा घेतलाय तो आमचे प्रतिनिधी वैभव भांबर यांनी. बघूयात. नमस्कार. प्रबंधी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी वैभव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्यातील हिवरखेडे गावामध्ये. हे गाव सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असते. या गावाची कालच उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक करण्यात आलेली आहे आणि या उपसरपंचपदी सुवर्णा शिंदे यांचा बिनविरोध निवड झालेला आहे. तर आपण त्यांच्याशी बोलून आहोत. कॅमेरा पुढे या. नमस्कार ताई. नमस्कार. काय वाटतं तुमची उपसरपंचपदी निवडणूक झाली, काय वाटतं तुम्हाला? आज हिवरखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माझी निवडणूक झाली. तसेच सर्व ग्रामस्थ सदस्य सरपंच यांचे मी आभार मानते. त्यांनी मला काय काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन नायर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याच बोला. सर, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आज हिवरखेडे गावाच्या ग्रामपंचायत उपसरपंचपदी आमच्या भगिनी सौ सुवर्णाताई सुनील शिंदे यांची एकमताने बिनविरोध या ठिकाणी निवड करण्यात आली. नुकताच महिला दिन होऊन गेलेला असताना त्या महिलेला या ठिकाणी या गावचे सरपंच पिंटूबा बोयटे यांनी संधी दिली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, महिलांचं स्थान हे खऱ्या अर्थानं अतिशय निश्चितपणानं महत्त्वाचं असतं. आणि या गावाचा गावगाडा चालवत असताना त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं निश्चितपणाने त्या या गावाच्या विकासासाठी या ठिकाणी करतील अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो. आणि ताईंना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपल्यासोबत हिवरखेडे गावाचे सरपंच आहेत पिंटू भोईटे. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. काय सांगाल तुम्ही आज तुमच्या गावाची उपसरपंचपदी ताईंची निवड झाली, काय बोलाल याबद्दल? या गावामध्ये आजच्या निवडी प्रसंगी असं एक वर्षापूर्वी आमची ग्रामपंचायत निवड झाली होती, सरपंच उपसरपंच. त्या पद्धतीने बोलीप्रमाणे एक वर्षाच्या पाळीप्रमाणे त्यांनी राजीनामा देऊन रामदास शिंदे यांनी त्यानंतर आज निवड सुवर्णा सुनील शिंदे यांची झाली. ग्रामपंचायतच्या वतीने गावातल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामस्थाच्या वतीने तसेच महिला आणि पोलीस पाटील यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा. तसेच आपल्यासोबत चांदूर तालुक्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय दाव आपल्यासोबत जोडले गेलेत. काय सांगाल या प्रसंगी, काय बोलाल? या ठिकाणी हिवरखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगलाताई पिंटू भोईटे व आता नवीनच नवनिर्वाचित उपसरपंच सुवर्णाताई सुनील शिंदे यांची नुकतीच उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवड झाली, त्याबद्दल चांदवड तालुका काँग्रेस पक्षातर्फे व चांदवड तालुका ॲग्रो डिलर्सतर्फे या ठिकाणी त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी केला आहे. मी नवनिर्वाचित उपसरपंच सरपंच यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की चांदवड तालुक्यात हिवरखेड्याचं गाव, हिवरखेड्याचं नाव लौकिक हो आणि चांगल्या प्रकारे समाजाची सेवा घडो, यांच्या हातून या ठिकाणी गावाचा विकास हो, हेच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल यावेळी तुम्ही? काय सांगण्यासारखं म्हणजे या हिवरखेड आमच्या चांदवड लासलगाव रस्त्यावरचं चांदवड तालुक्यातील बहुचर्चित असं सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या असलेलं गाव आणि या गावामध्ये एका तरुण मुलांनी गेली 10-15 वर्ष ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण स्थिर ठेवून सामाजिक सुधारणेंचा आलेख चालवलेला आहे, त्या आलेखामध्ये आज नव्याने पुन्हा सुवर्णाताईंची उपसरपंचपदी निवड झाली आणि मंगलाताईंची, खरं तर या दोघींची नावं घेत असताना पिंटू भाऊ आणि सुनील भाऊ या दोघांची नावं आमच्या नेहमी तोंडावरती असतात, त्याच्यामुळं कदाचित त्यांची नावं नाही आली, परंतु या दोन्हींचाही या ठिकाणी या हिवरखेडे ग्रामपंचायतीच्या दोन्ही महत्त्वाच्या पदी आरूढ झाल्याबद्दल मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तथा संबंधित चांदवड तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद गणेश सर. प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव भांबर, चांदवड.
यावेळी शिवसेना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन आहेर, चांदवड काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, समदान जामदार, महिला आघाडी चांदवड तालुका प्रमुख रोशनीताई कुंभार्डे, शिवसेना तालुका संघटक केशव ठाकरे, गणेश निंबाळकर, डॉक्टर श्याम जाधव, शरद गाडे, गमाजी सोरोने, गणेश ठाकरे, नवनाथ अहेर आदि मान्यवर उपस्थित होते। तसेच सरपंच मंगला बिंटू भोईटे, बिट्टू भोईटे, रामदास शिंदे, सुनील शिंदे, विठाबाई गोसावी, संगीता वाळुंज, सरला अहिरे, वामन पवार, हिरामन गरुड, ग्रामसेवक आर के सिरसाट आदि उपस्थित होते। ग्राम पंचायत कर्मचारी रशीद कादरी, बाळासाहेब शिंदे, सोमनाथ शिंदे, रवींद्र भोईटे, चंद्रकांत पवार यांनी सहकार्य केले, तर माणिक भोईटे, जाधव गुरुजी, अशोक पवार, बाळासाहेब शिंदे, साहेबराव शिंदे, सोमा तांबडे, मधुकर वाळुंज, तसेच तुकाराम शिंदे, भाऊसाहेब भोईटे, संतोष गोसावी, गणेश शिंदे, माधव शिंदे, दीपक गोसावी, मधुकर गोसावी, हरिचंद्र शिंदे, शांताराम शिंदे, सुभाष पवार, सतीश गोसावी, ज्ञानेश्वर पवार, सुनील पवार, योगेश आरने, कौतिक शिंदे, निरुत्ती शिंदे, कृष्णा सुतार, बाळासाहेब भोईटे, बाळासाहेब शिंदे, सुदाम नवले, गोरख शिंदे, रोहिदास शिंदे आदि ग्रामस्थांनी उपसरपंच सुवर्णा शिंदे यांचे अभिनंदन केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम, प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।